हेलो फ्रेंड्स, आज अपन या जैकेट की स्टिचिंग शिकणार आहोत। याची कटिंग मी ऑलरेडी चैनल पर अपलोड के लिए, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि आई बटन मध्ये देईल, त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता। आणि हो, या व्हिडिओच्या शेवटी मी एक तुमच्यासाठी गम्मत ठेवली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला आता आपण स्टार्ट करूया। आपण शेवटी इथपर्यंत आलेलो तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि आई बटन मध्ये दिली आहे, तुम्ही चेक करा। इथे मी जसं टिक मार्क केलेले चॉकने तिथे आपण आता स्टिचिंग करणार आहे, पण त्याआधी फ्रंट साइडला इथे जिथे मेन आहे तिथे आपण हुक लावणार आहेत। तर हे नॉड आहे पिंक कलरचं, मी पिंक कलरच्या टॉपर घालणार आहे, त्यामुळे मी पिंक कलर घेतला आहे। जर तुम्हाला कोणत्याही टॉपर घालायसाठी हे जॅकेट तयार करायचं असेल तर तुम्ही हे गोल्डन कलरचा घेऊ शकता। हे अशा प्रकारे इथे ठेवून आपण स्टिचिंग करायचं, म्हणजे हे फिनिशिंगमध्ये येऊन जाईल। बघा, मी दाखवते आहे त्याप्रमाणे आणि सगळीकडे स्टिचिंग करायचं आहे। मी हे पिंक कलरचं एक घेतलं आहे, तसेच दोन्ही अटॅच करणार आहे, वरती एक आणि खाली एक। हे लावल्यावर खूप छान दिसतं आणि त्याच्यावरून स्टिचिंग करायची आहे। त्याच्यावरून डबल स्टिचिंग पण करायची आहे आणि जिथून आपण ड्रॉ केलेलं आहे तिथून स्टिचिंग करायची आहे। इथून आपण ड्रॉ केले तिथूनच, आता इथे शोल्डरला स्टिचिंग नाही करायची आहे, आता आपण मुंड्याला स्टिचिंग करणार आहोत। मी तुम्हाला बोलली की हे आपण अटॅच करणार तर डबल टिप मारायचे, त्यामुळे मी इथे डबल टिप मारते। ह्याला डबल टिप मारल्यावर म्हणजे कसं होते आणि व्यवस्थित राहतं। सिंगल टिप मारलं तरी चालतं, पण डबल टिप मारलेली अतिउत्तम। तर आता हे एका साईडचं मारून झालं आहे, तर आपण इथे साईडला नॉचेस मारायचे आहेत, कारण आपण हे पलटवणार आहे। तर सगळीकडे बघा अशा प्रकारे दोन्ही पकडून किंवा एका साईडने, जसं मी मारते तुम्हाला जसं सुटेबल होईल त्याप्रमाणे तुम्ही नॉचेस मारू शकता। तर इथे सगळीकडे जिथून आपण स्टिचिंग केलं आहे तिथून नॉचेस मारायचे आहे। तर आता मी सगळीकडे नॉचेस मारून घेतलेल्या आहेत। आता जिथून आपण ओपन साईड ठेवली तिथून आता आपण पलटून घेणार आहेत। जिथून फिटिंगचं मेजरमेंट आहे तिथे आपण ओपन साईड ठेवली आणि शोल्डरला ओपन साईड ठेवली, त्या दोन्हीपैकी कुठूनही तुम्ही पलटू शकता। तर व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे। आता हे दोन्ही पण जे आपण अटॅच केलं ते व्यवस्थित येण्यासाठी टेस्टरच्या मदतीने पण ते सरळ करून घ्यायचं आहे। पॉइंट येण्यासाठी मी तुम्हाला म्हणाले तसं टेस्टरच्या मदतीने आपण ते सरळ करून घ्यायचं आहे। तर बघा, मी टेस्टरच्या मदतीने जे फ्रंट साईडचे जे दोन्ही पॉइंट आहेत ते व्यवस्थित काढून घेत आहे। आता मी हे सगळीकडे सरळ करून घेतलेलं आहे आणि तसंच ही दुसरी बाजू पण आपण स्टिचिंग करून घ्यायचं आहे, जिथून आपण ड्रॉ केलेलं आहे तिथून। आता हे सरळ केल्यावर ह्याच्यावर इस्त्री करून घ्यायची आहे तर आणि साईडने टिप मारायची आहे। तर मी आता पहिल्यांदा ह्याच्या इस्त्री करून घेते आणि त्याच्यानंतर आता आपण दुसरी बाजू करूया। तर दुसरी बाजूला पण जर तुम्ही नवीन असाल तर हे मी एकदम सिम्पल, मला काहीच येत नाही असेल तर मी तुम्हाला हे बेसिक या साईडचं कसं करायचं ते दाखवतं। पहिल्यांदा तुम्ही पिन लावून घ्यायचं आहे सगळीकडे आणि जे साईडला एक्स्ट्राचं कापड आहे ते पहिला कटिंग करून घ्यायचं आहे। तुम्हाला स्टिचिंग करता येत असेल तर हे दाखवलं आहे, आता हे बेसिक बिगनरसाठी दाखवते आहे। तर साईडचं पहिला कापड कटिंग करून घ्यायचं आहे आणि पिना लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर तीन रेषा आहे, बघ तीन रेषाने सगळीकडे ड्रॉ करून घ्यायचं आहे, म्हणजे ते एकसारखं येतं, कमी जास्त होत नाही। आणि इथे ना जर तुम्ही अजून नवीन असाल तर तुम्ही डायरेक्टली डार्क करून घ्यायचं, म्हणजे कन्फ्युजन होणारच नाही। आणि त्याच्यानंतर त्याच्यावरून स्टिचिंग करायचं आहे आणि जिथून ड्रॉ केलं आहे तिथूनच स्टिचिंग करायचं आहे। शोल्डरला स्टिचिंग नाही करायचं आहे, शोल्डर ओपनच ठेवायचं आहे। त्यानंतर मुंड्याची पण स्टिचिंग करायची आहे, मी ती पण केलेली आहे। आणि त्यानंतर पुन्हा इथे फिटिंगचं पण स्टिचिंग नाही करायचे, हे पण ओपन ठेवायचं आहे। नंतर पिना काढून घेऊया आणि याला पण पलटी मारूया। पलटी मारण्याआधी याला पण नॉचेस मारून घेऊया। मी नॉचेस मारून घेतलेले आहेत। पलटी मारल्यावर ह्याला पण तसंच करायचं जसं आपण आधी केलं आहे, व्यवस्थित सगळं काढून घ्यायचं टेस्टरच्या मदतीने। काही पॉइंट टोकं असतील तर ते पण करून घ्यायचं आहे। आता हे अशा प्रकारे आपल्या दोन्ही फ्रंट साईड रेडी झालेलं आहे। एका साईडला जसं आपण ते नॉड लावलं आहे तसं ते अटॅच करण्यासाठी इथे दोन मणी लावायचं आहे गोल्डन कलरचं आणि साईडने स्टिचिंग करायचं आहे। परंतु तुम्हाला अजून पार्टी वेअर हे जॅकेट बनवायचं असेल तर अशा प्रकारे फॅन्सी गोल्डन कलरची लेस मिळते, ही लेस इथे साईडने लावायची। हे बघा, अशा प्रकारे मी लावून दाखवते आहे, फिरवत फिरवत लावायची। याने हे जॅकेट पार्टी वेअर जॅकेट होतं, म्हणजे आपण कोणत्याही फंक्शनला जाताना सिंपल टॉपवर हा जर जॅकेट घातला तर इतका अट्रॅक्टिव्ह आणि छान दिसतं की बोलूच नका। हे फक्त एका साईडने फ्रंटलाच लावायचं आहे
आणि साईडने टिप मारायचे आहे. परंतु मला हे सिंपलच जॅकेट बनवायचं आहे त्यामुळे मी ते नाही लावत. पण तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता. आणि त्यामुळे मी सगळीकडे आता फक्त टिपं मारून घेत आहे. जिथून आपण पलटले त्याच्यावरूनच फक्त टिप्या मारून घ्यायचं आहे. शोल्डर आणि बाकीच्या साईडला नाही करायचं आहे, हे लक्षात ठेवा. आता हे मी एका साईडने सगळीकडून स्टिचिंग केलं आहे, तसंच मी दुसऱ्या साईडने पण करून घेतलेलं. मी हे स्टिचिंग केल्यावर आता आपला फ्रंट साईड रेडी झालेला आहे. आता बॅक साईडला पण सेम, जिथून आपण ड्रॉ केलं आहे तिथूनच आपण स्टिचिंग करायचे आहे. तर आता मी जिथे ड्रॉ केलं आहे तिथून स्टिचिंग करून घेते आहे. पुन्हा इथून स्टिचिंग नाही करायची आहे, हे महत्त्वाचं पार्ट आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा. गळ्याला पण इथे पण शोल्डरला स्टिचिंग नाही करायची आहे. आता इथे आपण पिना काढून घेऊयात आणि सगळीकडे नॉचेस मारूया. आता मी सगळीकडे नॉचेस मारलेलं आहे. आता मी तुम्हाला बोलले तसं शोल्डर ओपन ठेवायचं आहे. शोल्डर हे बघा, दाखवते मी तुम्हाला. आणि इथून जिथून आपण फिटिंगचं माप आहे तिथून पण ओपन आहे. तर आता काय, फ्रंट साईड घ्यायची आणि जे शोल्डर आहे त्याच्या फ्रंट साईडचं शोल्डर या शोल्डरच्या मधून काढायचं आहे. तर कशाप्रकारे हे बघा मी दाखवते तुम्हाला. इथून फिटिंगच्या मेजरमेंट आहे, इथून आपण आत घालायचं आहे. अशा प्रकारे केल्याने काय होतं, आपलं शोल्डर फिनिशिंगमध्ये येतं. हे स्टिचिंग केल्यावर तुम्ही बघा, तुम्हाला खूप छान आवडेल. थोडेफार मेहनत करावी लागते पण शिवल्यावर खूप छान दिसतं. हे अशा प्रकारे इक्वल करून घ्यायचं आहे. फक्त आपण जिथून फिटिंगचं मेजरमेंट होतं तिथून टाकलं आहे आणि अर्धा इंचाची टिकमार्क करून आपण स्टिचिंग करायचं आहे. जसं या साईडला केलं आहे तसंच त्या साईडला पण करायचं आहे. सेम जिथून फिटिंगचं मेजरमेंट आहे तिथून फ्रंट साईडची साईड आतमध्ये घालायचं आहे आणि शोल्डरला शोल्डर जॉईंट करून घ्यायचं आहे. फक्त ते इक्वल शोल्डर ठेवायचं आहे, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे दोन्ही साईडला शोल्डरला पण स्टिचिंग करून घ्यायचे आहे. आता आपण दोन्ही शोल्डर जॉईन करून घेतलेले आहेत. आता एका साईडच्या कोणत्या पण फिटिंगच्या मापाने ते दोन्ही फ्रंट्स बाहेर काढून घ्यायचं आहे. बघा फिनिशिंगमध्ये शोल्डर जॉईंट होते. आणि आता बॅक साईडला चारी बाजूने आपण टिपा मारून घ्यायचं, गळ्याला, मुंड्याला, खाली साईडला. तर मी आता साईडने टिपा मारून घेतलेलं आहे. आता फिटिंग कसं करायचं, तर आपण 2 इंच इथे मार्जिन ठेवलेली, मी तुम्हाला बोललेले पुढे सांगेल. तर ह्याच्यामध्ये 1.5 इंचच मार्जिन आपण ठेवणार आहे आणि 1/2 इंच सरळवर सरळ ठेवून स्टिचिंग करायचं. याने हे पण फिनिशिंगमध्ये बघा मी ड्रॉ करून दाखवते दोन्ही साईडला. 1/2 इंचाचा टिकमार्क करून घ्यायचं आहे आणि स्टिचिंग करायचं आहे. जसं 1/2 इंचाचा टिकमार्क केल्यावर साईडला थोडंसं 1/2 इंचच कापड ठेवायचं, म्हणजे पलटी मारल्यावर ते जाड नाही होत. हे बघा म्हणजे हे आतून फिनिशिंगमध्ये येते. आता ह्याच्यावर जे आपण 1/2 इंचाची मार्जिन केलेली ती आखून घेऊया. दीड इंच का बरं एवढं, 1 इंच किंवा 1/2 इंच पण खूप होते. परंतु काही काहींना खूप लूज जॅकेट घालायला आवडतं, काहींना खूप फिटिंगमध्ये, तर कधी कधी आपण जाडे पण होऊन जातो. 1.5 इंच असली तर आपण हा जॅकेट कधी पण घालू शकतो. त्यामुळे मी 1/2 इंच मार्जिन घेतले. तुम्हाला 1 इंच ठेवायची असेल तर तुम्ही 1 इंच पण ठेवू शकतात. आणि फिटिंगचं मेजरमेंट केल्यावर हे बघा साईडने फिनिशिंगमध्ये, शोल्डरला फिनिशिंग, अशा प्रकारे सगळीकडे मागून पुढून फिनिशिंगमध्ये आपलं जॅकेट रेडी झालं. आणि हे बघा मी हे दोन्ही बटन पण अटॅच करून घेतलेलं आहे. या जॅकेटमध्ये तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. तृप्तीताई हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. तुमचा पहिला प्रश्नाचं उत्तरच्यामध्ये हे सांगितलेलं, त्यामुळे मी आता 36 छातीसाठी कॉलरचे कसं शोल्डर टाकतात हे सांगणार आहे. तर 7 इंच मी तुम्हाला म्हणाले तसं 7 आपण शोल्डर टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर 1/2 इंच कमी म्हणजे 6.5 मुंडा उंची टाकणार आहोत. तर या दोन्ही पॉईंटला जोडून घेऊया. त्याच्यानंतर 36 छाती आहे तर 9 इंच आणि खाली 32 आहे तर 8 इंच आणि पुढे 1 इंच मागचा टकसाठी. तसंच दोन्ही पॉईंट जोडून घेऊयात. त्यानंतर 2.25 इंचाची आपण पळ रुंदी घेणार आहेत.
आणि मुंड्यामध्ये अर्धा इंच तिरकं करायचं आहे आणि नंतर अर्धा अर्धा इंचाचा आपण आकार देऊयात। तर आता मी आकार देते। तर हे अशा प्रकारे सिंपल बॅक साईड कटिंग होतं। तुम्हाला मी जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे। त्याच्यानंतर बॅक कटिंग झाल्यावर फ्रंट कटिंग करण्यासाठी बॅक कटिंग पहिला कटिंग करून घ्यायचं आणि असंच एक्स्ट्राचं कागद घेऊन त्याच्यामध्ये अर्धा इंच पहिला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। मी आता ह्याच्यातच करून दाखव। अर्धा इंच एक्स्ट्रा झाल्यावर खाली वाढून घ्यायचं। त्याच्यानंतर छातीचा दहावा भाग म्हणजे 3.6 म्हणजे 3.5 घेतलं तरी चालतं आणि वरतून 9.5 इंच टक्ससाठी द्यायचं। अशा दोन्ही पॉईंटला जोडून घ्यायचं आपण आणि दोन्ही पॉईंटला जोडून घेतल्यावर सरळ रेष मारून घ्यायची आहे आणि 36 छाती आहे त्यामुळे 1.5 इंचेस म्हणजे 1.5 इंच पुढे आणि 1.5 इंच उभं असं एक रेष मारून घ्यायचा। आणि आता या दोन्ही पॉईंटला आपण जोडायचं आहे म्हणजे प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे। हे बघा अशा प्रकारे आकार दिल्यानंतर इथे जर आपण 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ते पुढे वाढून घ्यायचं आणि इथे अर्धा अर्धा म्हणजे 1 इंच वरती आणि खाली 1.5 इंच अशा प्रकारे आपली फ्रंट साईड रेडी होते। म्हणजेच गळा रुंदी 2.5 इंच, शोल्डर 7 इंचेस, मुंडा उंची 6.5 इंचेस, इथे आपण घेतलेला आहे 1.5 इंचेस, खाली एक्स्ट्रा घेतलाय 0.5 इंचेस। मी इथे लिहून दाखवते तुमचं कन्फ्युजन होऊ नये। तृप्तीताई मी तुम्हाला हिंट देते की हे फक्त अशा प्रकारे मापं टाकायचे आणि त्यानुसार सेम जसं 38 छातीची कटिंग स्टिचिंग केली आहे तशी 36 छातीचे करायचे। तुम्हाला या हिंटने 36 छातीचं समजेल अशी आशा करते। तरी नाही समजलं तर तुम्ही, मी तुम्हाला म्हणाली गंमत आहे, तर तुम्ही तुमचं मेजरमेंट मला सांगू शकता आणि त्याच्यासाठी कोणकोणते मेजरमेंट तुम्ही मला सांगा। उंची, छाती, कमर, पुढील गळा, मागील गळा, गोल मुंडा, उभा मुंडा, शोल्डर, गळा रुंदी आणि शोल्डर पट्टी। तीन महत्त्वाचं म्हणजे गोल मुंडा आणि शोल्डर आणि शोल्डर पट्टी, हे तीन मापं तुम्ही मला तुमच्या सेंड करा। तुम्हाला तुमच्या मापाचं कटिंग आणि स्टिचिंग मी या चॅनलवर अपलोड करेन। गोल मुंडा आणि उभा मुंडा कसं घ्यायचं ह्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, हे तुम्ही जाऊन चेक करा। आणि शोल्डर पट्टी कशी, तर हे बघा जे आपण शिवून आपली जी उरते शोल्डर पट्टी याला शोल्डर पट्टी म्हणतात। तर हे तीन मापं आणि बाकीचे मापं तुम्ही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला तुमच्या मापाचा हवा तसा ब्लाउज मी तुम्हाला कटिंग करून दाखवेल। व्हिडिओ कसा वाटला हे पण सांगा। नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।